भीम आर्मी संघटनेने केंद्र सरकारच्या विविध धोरणांचा विरोध करून दिल्लीतील किसान आंदोलनाला समर्थन करत देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात भीम आर्मीने मूक आंदोलन करत काळ्या फिती बांधून केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध केलाय. केंद्राने केलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 50 दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब हरियाणा राजस्थान मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि शेतकऱ्यांच्या चर्चेच्या 9 फेऱ्या पार पडल्या, परंतु तोडगा निघाला नाही. देशात शेतकरी व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहे. या विविध धोरणांचा भीम आर्मीने विरोध करत मूक आंदोलन व काळ्या फिती बांधून मोदी सरकारचा निषेध केलाय. CNI महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसूरी, ब्युरो चीफ ठाणे, उल्हासनगर. सर्वप्रथम आज या आंदोलनाचा उद्देश आपल्या प्रश्नामध्येच होता की सगळीकडं किसान विरोधी जे काही बिल मांडण्यात आलेले आहे त्या किसान विरोधी बिलाला संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे. त्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आज जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांनी तिथं उभं केलं. ते केवळ पंजाबचे शेतकरी नाही, ते मानवतावादी शेतकरी असं मी पहिल्यांदा या ठिकाणी नमूद करतो की जगातलं सर्वाधिक मोठं आंदोलन जे 2 करोड लोक तिथं रस्त्यावरती आपली तहान भूक हरपून तिथं बसलेले थंडी वाऱ्यामध्ये, त्याच्यानंतर आज आमच्या देशामध्ये ज्या देशातलं सरकार नेहमी म्हणते की बेटी पढाओ बेटी बचाओ, कशाला वाचवायची बेटी, कशाला जन्म द्यायचं आहे, हे बलात्कार होण्यासाठी, त्यांच्यावरती अन्याय होण्यासाठी आम्हाला मुलींना जिवंत ठेवायचं काय, या हैवानांच्या भुका भागवण्यासाठी आम्हाला मुलींना जिवंत ठेवणं आहे का, हा इथे असणारा सरकारला आमचा सवाल आहे. आणि तो सवाल घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. काय 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 गुन्हा होता त्या नवदीप कौरचा, तिने असा काय गुन्हा होता नवदीप कौरने केलेला की तिच्यावरती फक्त बोलली म्हणून तिच्यावरती गुन्हा दाखल केला, तिला जेलमध्ये कोंबल्या गेलं, असा काय गुन्हा होता उन्नावच्या त्या पोरींचा. अहो 3-3 पोरींवरती बलात्कार करून त्यांना मारण्यात आलं. आम्ही फक्त म्हणतो की त्यातली जी एक जिवंत राहिली तिला निदान जिवंत ठेवा, त्याच्यासाठी तिला दवाखान्यामध्ये रेफर करा, सांगा दवाखान्यामध्ये न्या, तिला सुविधा द्या, परंतु नाही, इथलं सरकार ते ऐकायला तयार नाही. ज्या पद्धतीनं मनीषा वाल्मिकीला ह्या ठिकाणी तिच्या आईवडील नसताना तिला जाळून टाकलं, त्याच पद्धतीनं आम्हाला एक शंका वाटते की या मुलीवरती तशी वेळ येऊ नये आणि म्हणून तशी ती वेळ येऊ नये ह्यासाठी आम्ही इथं न्याय मागायला आलेलो आहे. शेतकऱ्यांना न्याय मागायला आलो आहे आम्ही, आमच्या नवदीप कौरला तिला जेलमधून तिची सुटका व्हावी त्यासाठी आम्ही न्याय मागायला आलो, आणि आमच्या उन्नावच्या पोरीला तिला वाचवा, तिला जिवंत ठेवा, एवढंच बोलायला आम्ही इथं आलो आहे. आणि हा संपूर्ण जो हा समूह आहे हा समूह देखील त्याच आवाजामध्ये आलेला आहे. इथं कोणी घाबरत नाही हो, तुमच्या या हुकुमशाहीला कोणी घाबरत नाही, कोणीच घाबरत नाही, तुमच्या याला कप्पणही घालत नाही. अहो ती एक पोरगी 23 वर्षाची पोरगी बिंधासपणे तुम्हाला नडली, तुम्हाला भिडली, तुमच्या अवकात काय, तिनं दाखवून दिली. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही अन्याय अत्याचार जास्त आमच्यावरती कराल त्यावेळेला घराघरामध्ये नवदीप कौर जन्माला येणार आहे, त्या दिवशी घराघरात चंद्रशेखर जन्माला येणार आहे, आणि त्या दिवशी तुम्हाला पळता भूत थोडी होईल. एवढं मी बोलतो आणि एवढंच सांगायला आलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.